जैवतंत्रज्ञानाची ओळख अनुक्रमणिका उती उतींचे प्रकार उतींचे कार्य जैवतंत्रज्ञान उतिसंवर्धन जैवतंत्रज्ञान व शेती मुलांना सजीवांमधील शरीररचना याआधी तुम्ही पाहिलेली आहेच आज आपण सजीवांमधील कार्यरचना काय व कशी आहे हे पाहणार आहोत आपल्याला माहिती आहेच की सर्व सजीव कोणतेही कार्य करताना शरीरातील विविध अवयवांचा उपयोग करतात या विविध अवयवांना ऊर्जा पुरवण्याचं कार्य विविध पेशी करतात पेशींच्या समूहाला असे म्हणतात म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की शरीरातील विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात सजीवांमध्ये एकपेशीय प्राणी व बहुपेशीय प्राणी असे, असे, बहु असे वर्गीकरण होते एक पेशीय प्राणी म्हणजेच अमिबासारखे प्राणी यांच्यामध्ये पण कार्य करण्यासाठी पेशी व त्यात असणारी अंगके पार पडतात बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरामध्ये लाखो पेशी असतात या पेशींची विभागणी विशिष्ट गटात झालेली असून प्रत्येक गट एक विशिष्ट कार्य करत असतो उदाहरणार्थ शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ योग्य त्या ठिकाणी पोहोचवणे तोंडामध्ये लाळ निर्माण करणे इत्यादी आता आपण उतींचे प्रकार पाहू. उतींचे प्रकार सरल उती म्हणजेच सिंपल टिश्यू एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊतींना सरल ऊती म्हणतात उदाहरणार्थ वनस्पतीतील मूल उती इत्यादी जटिल उती म्हणजेच कॉम्प्लेक्स टिश्यू एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊतींना जटिल ऊती म्हणतात उदाहरणार्थ प्राण्यांमधील रक्त वनस्पतीतील जलवाहिन्या रसवाहिन्या इत्यादी मुलानो मला एक सांगा वनस्पती पण सजीव आहेत व प्राणीसुद्धा मग या दोघांमधील ऊती सारख्या प्रकारच्या असतील की वेगळ्या प्रकारच्या असतील रोहन दोन्ही सजीव असले तरी ते वेगळे आहेत म्हणून त्यांच्यातील ऊती या वेगळ्या प्रकारच्या असतील जसे की वनस्पती या एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतर करू शकत नाही परंतु प्राणी तसे करू शकतात शाब्बास रोहन बरोबर उत्तर दिलं प्राणी व वनस्पती यांमध्ये विविध प्रकारच्या ऊती असतात वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही वनस्पती या एकाच जागी स्थिर असतात त्यामुळे त्यांना आधाराची गरज असते म्हणूनच वनस्पतींमध्ये आधार देणाऱ्या पेशी असतात तसेच वनस्पतीमधील काही ऊतींमध्ये मृतपेशी असतात उदाहरणार्थ झाडाची साल वनस्पतींची वाढ ही ठराविक ठिकाणीच होते प्राणी अन्न निवारा प्रजनन इत्यादी कारणांसाठी स्थलांतर करतात त्यासाठी त्यांना भरपूर ऊर्जेची गरज असते त्यामुळेच त्यांच्यातील बहुतांश ऊती पेशींपासूनच तयार झालेल्या असतात प्राण्यांची वाढ शरीरभर एकसमान होते यामुळेच वनस्पती व प्राणी सजीव असून देखील त्यांच्या शरीररचनेत व कार्यरचनेत बदल आहे आता सर्वप्रथम आपण प्राणी ऊतींची माहिती मिळवू प्राणी ऊती ॲनिमल टिश्यू आपल्या शरीरात अनेक अवयवांचे कार्य सतत चालू असते जसे की हृदय फुफ्फुसे जठर इत्यादी या विविध अवयवांमध्ये विविध प्रकारच्या ऊती कार्यरत असतात ऊतींच्या कामांनुसार त्यांचे विविध प्रकारात वर्गीकरण केले आहे ते प्रमाणे। एक अभिस्तर ऊती दोन संयोजी ऊती तीन ऊती चार चेता उती आपण एक-एक प्राणी ऊतींची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यांचे स्थान आकार स्वरूप कार्य इत्यादी जाणून घेणार आहोत अभिस्तर उती अभिस्तर ऊती या प्राण्यांच्या शरीरात संरक्षक आवरण म्हणून काम करतात या उतींच्या पेशी या एकमेकींना चिकटलेल्या असतात तसेच या अखंड थरांच्या स्वरूपात आढळतात उदाहरणार्थ त्वचा फुफ्फुसातील वायुकोशाचा स्तर रक्तवाहिन्यातील स्तर इत्यादी अभिस्तर ऊतींचे प्रकार सरल पट्टिका अभिस्तर स्तरित पट्टिका अभिस्तर ग्रांथिल अभिस्तर स्तंभीय अभिस्तर रोमक घनभरूक अभिस्तर या ऊतींचे स्थान स्वरूप व कार्य पाहू सरल पट्टिका अभिस्तर आकृती स्थान या प्रकारच्या उती शरीरात तोंड अन्ननलिका रक्तवाहिनी फुफ्फुसातील आतील बाजूस आढळतात स्वरूप या प्रकारच्या उती पातळ व बारीक स्वरूपात आढळतात कार्य या प्रकारच्या उती ठराविक पदार्थांचे वहन करण्याचे काम करतात स्तरित पट्टिका अभिस्तर आकृती स्थान या प्रकारच्या ऊती त्वचेच्या बाहेरील आवरणात आढळतात स्वरूप या प्रकारच्या ऊतींमध्ये पेशींचे एकावर एक असे अनेक थर आढळतात कार्य या प्रकारच्या उतींचे काम म्हणजेच अवयवांची होणारी झीज थांबवणे तसेच संरक्षण करणे ग्रंथिल अभिस्तर आकृती स्थान या प्रकारच्या उती त्वचेच्या आतील स्तरांवर आढळतात स्वरूप पेशींमधील स्त्रावक पदार्थांनी भरलेल्या पिशव्यांसारख्या असतात कार्य शरीराबाहेर टाकाऊ पदार्थ मल टाकणे उदाहरणार्थ घाम तेल श्लेषमल इत्यादी किंवा इतर स्त्राव स्त्रवणे स्तंभीय अभिस्तर आकृती स्थान या प्रकारच्या उती पोटातील आतड्यामध्ये अन्ननलिकेच्या आतील स्तरांवर आढळतात शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात आढळतात स्वरूप यांचा आकार खांबासारखा उभट असतो कार्य शरीराबाहेर टाकाऊ पदार्थ मल टाकणे उदाहरणार्थ घाम तेल श्लेषमल इत्यादी किंवा इतर स्त्राव स्त्रवणे रोमक आकृती स्थान या प्रकारच्या उती श्वसन मार्गाच्या आतील बाजूस आढळतात स्वरूप या प्रकारच्या उतींमध्ये पेशींना केसासारखे रोमके आढळतात कार्य या प्रकारच्या ऊतींचे काम म्हणजेच चिकट पदार्थ श्लेषमल पदार्थ व हवा पुढे ढकलणे व श्वसनमार्ग मोकळा करणे घनभरूक अभिस्तर आकृती स्थान या प्रकारच्या ऊती आतड्यांमध्ये वक्क नलिका व ग्रंथींमध्ये आढळतात स्वरूप या प्रकारच्या ऊतींमध्ये पेशी आढळतात कार्य या प्रकारच्या ऊतींचे काम म्हणजेच मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे व लाळ स्त्रवणे ही पाहिली आपण अभिस्तर ऊतींबद्दल माहिती व त्यांचे पडणारे प्रकार आता आपण पाहू प्राणी ऊतींमधील दुसरा प्रकार संयोजी ऊती व त्याचे प्रकार दोन संयोजी उती म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यू प्राण्यांच्या शरीराचे विविध भाग एकमेकांना जोडलेले असतात हे भाग ज्या ऊतींनी जोडले जातात त्यांना संयोजी उती असे म्हणतात अशा उतीतील पेशींची रचना सैलसर असते व मोकळ्या जागेत आधारक असतात या उतींमधील आधारक हे घनरूप जेलीसारखे किंवा पाण्यासारखे द्रवरूप असतात